लोकसभा निवडणुकीनंतर आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, मात्र या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वीच काँग्रेसमधून एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. नुकताच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक झाली होती. या जागेंमध्ये जवळपास 12 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र त्यावेळी काँग्रेसकडून क्रॉस वोटिंग झाल्याचं बातमी सुद्धा समोर आली होती आणि ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केली आहे त्यांच्यावरती कुठेतरी हायकमांडकडून कारवाई केली जाणार अशी सुद्धा वृत्त समोर जे येत होतं आणि त्यानुसार आता हायकमांडकडून ज्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आपण जर पाहायला गेलं तर काँग्रेसचे जे आमदार हिरामण कोसकर यांचं नाव समोर येत होतं, मात्र हिरामण कोसकर यांनी संपूर्ण पडताळणी करावी आणि त्याच्यानंतर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती. वारंवार प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका केली होती. मात्र आता आपण पाहतोय काँग्रेसनी ज्या प्रकारे मतदान केलं त्याच्यामध्ये कुठेतरी एकच त्यांचा उमेदवार हा विधान परिषदेच्या रिंगणात होता आणि तो म्हणजे प्रज्ञा सातव या होत्या आणि त्यांना जी 23 मतांची गरज होती मात्र त्यांना 28 मते मिळाली. मात्र उर्वरित ज्या मतांचा कोटा होता तो कुठेतरी काही आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मतं दिली, त्यामुळे काँग्रेसमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचा आरोप सुद्धा समोर आला. ज्या आमदारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे त्यांची नावं सुद्धा आता समोर आलेली आहे. काँग्रेसच्या हायकमांडकडून या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे ज्या आमदारांवरती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तिकीट न देण्यासंदर्भातली जी कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे आता कोणते मतदारसंघ हे रिक्त झालेत आणि ते सुद्धा आपण यादी जी आहे ती आपण आता पाहणार आहोत. सध्या आपण पाहतोय की सुलभा कोडके, जिशान सिद्दीकी, हिरामण कोसकर, जितेश अंतारपूरकर, मोहन हंबर्डे अशा या 5 जणांवरती काँग्रेसच्या हायकमांडकडून कारवाई जी आहे ती करण्यात आली आहे आणि जे मतदारसंघात आपण पाहतोय या मतदारसंघामध्ये नवे चेहरे जे मिळण्याची शक्यता आहे ते मतदारसंघ कुठले आहेत तर अमरावती आहे, इगतपुरी आहे, वांद्रे पूर्व आहे, नांदेड दक्षिण आहे आणि देगलुरु आहे. अशा प्रकारचे आपण पाहतोय एकंदरीत 5 हे मतदारसंघ जे आहेत ते या 5 मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदारांवरती हायकमांडकडून विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केल्या प्रकरणी कारवाई जी आहे ती करण्यात आली आहे. त्यामुळे सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं ज्यावेळेला निवडणूक झाली होती त्यावेळेला प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले असतील, माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण असतील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात असतील यांनी नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती. मात्र नुकताच ज्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला अशा अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असलेल्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं सुद्धा बोललं जात आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता एकंदरीत ज्या 5 आमदारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे या सगळ्यानंतर आता हे 5 आमदार नेमकी काय पावलं उचलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.